कोई भी उनको नौकरी मिलने के चांसेस बढ़े। और ये दुनिया भर की रिजन स्टडीज में यही पाए। ज्ञानाची गंगा थेट नागपूर कारागृहापर्यंत पोहोचली आहे। नागपूर कारागृहातील कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची कास धरली आहे। अभ्यास करताना अनेक प्रश्न खरतर या कैद्यांना पडतात। या प्रश्नांची उत्तरं शोधताना कैद्यांना काही अडचणी येतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने ज्ञानवाणी हे इंटरऍक्टिव्ह चॅनल सुरू केले। फोन इन कार्यक्रमाद्वारे कैदी त्यांच्या शंका थेट शिक्षकांना विचारू शकतात। कॉन्सेप्ट असा आहे की जे प्रिझनर्स आहे त्यांच्या जीवनात काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी घडलं पाहिजे, बदल व्हायला पाहिजे, म्हणून यासाठी आम्ही एक प्रयोग राबवलेला आहे। म्हणजे त्यांना एज्युकेशन तर द्यायचंच आहे आणि काहीतरी नवीन त्यांच्या जीवनात झालं पाहिजे म्हणून एक आम्ही एक कॉन्सेप्ट डेव्हलप केला। कारागृहातील एका सभागृहात हे कैदी अभ्यास करतात। त्यांच्या सोबत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचा एक निरीक्षक सुद्धा असतो। एखादी शंका आली तर कैदी निरीक्षकाच्या कानावर घालतात। कारागृहातील फोन मार्फत निरीक्षक तो प्रश्न थेट ज्ञानवाणीच्या शिक्षकांना विचारतो आणि मग या कैद्यांना त्यांच्या प्रश्नांचं योग्य उत्तर मिळतं। एखादा बंदी येतो तो सुधारण्यासाठी आमचे जे बरेचसे प्रयत्न आहेत त्यातला एक हा प्रयत्न आहे का त्यांनी शिक्षासुद्धा घ्यायला पाहिजेत। तर आमच्याकडे जवळजवळ 1000 विद्यार्थी हे इग्नूकडे आता रजिस्टर्ड आहेत। त्याच्यातले BA साठी जास्त आहेत, काही MA समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि MBA साठी सुद्धा आहेत। पण एवढा अभ्यास करताना त्यांना ज्यावेळी शंका येतात त्या शंकेचं निरसन करायला त्यांच्यापुढे कोणी शिक्षक नसतो। परत जेलच्या जे वेळेचं बंधन आहे, जेलच्या सुरक्षिततेचं बंधन आहे, त्याच्यामुळे त्यांना पाहिजे त्यावेळी त्यांच्या अभ्यासाच्या वेळीच त्यांना त्या शंका दूर होतील असं होत नाही। पण हा ज्ञानवाणी जो कार्यक्रम हा असा आहे का ज्ञानवाणीच्या माध्यमातून जे इग्नूचे जे शिक्षक आहेत ते बंद्यांपर्यंत पोहोचणार आहेत। कोणताही माणूस जन्मानं गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते। त्यामुळे हातून घडलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप करण्याखेरीज या कैद्यांच्या हातात दुसरं काहीच नसतं। अशा वेळी गुन्हेगारांना सुधारण्यासाठी संधी देणाऱ्या या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। नागपूरहून रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।